नमस्कार, मी मधुरा। आज जागतिक आरोग्य दिवस। दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। गेल्या 6 दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातोय। यंदाच्या जागतिक आरोग्य दिनी मधुमेहाविषयी जनजागृती केली जाते। यावर आधारित आहे आमचा हा विशेष कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मधुमेहासोबतच आपण वाढता मानसिक ताणतणावाविषयी जाणून घेणार आहोत। बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव हे स्लो पॉइझन ठरतंय। माणसासाठी घातक बनत चाललेल्या ताणतणावावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। कामावर जाण्याची धावपळ, लोकल पकडायची घाई, बसमध्ये शिरण्याची धडपड, रिक्षात चढण्याची घाई, प्रत्येक क्षणी तणाव, रोज वाढतोय तणाव। रोजच्या धावपळीमुळे आज प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव वाढतोय। खरं तर आज शहरी भागात प्रत्येक जण मानसिक तणावाखाली जगतोय। तो जणू जीवनाचा एक भाग बनलाय। भारतात प्रत्येक 5 व्यक्तींपैकी 1 जण मानसिक ताणतणावाचा शिकार आहे। भारताच्या लोकसंख्येचा विचार, देशाच्या कॉर्पोरेट जगतातील परिस्थिती तर आणखीनच भयंकर आहे। कामाच्या व्यापानं तणाव वाढतोय। कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या 50% व्यक्ती दीर्घकाळ मानसिक तणावाखाली जगत असल्याचं सरकारच्या आकडेवारीतून उघड झालंय। 30% लोक हे व्यसनांच्या आहारी गेलेत, तर 20% लोक खिन्नतेचे शिकार ठरलेत। भारतामध्ये 26 कोटी लोक मानसिक आजाराचा सामना करतायत। जगातल्या आनंदी देशांच्या यादीत भारत 111 क्रमांकावरती आहे। विशेष म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश या क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक तणावाबाबतच्या बाबतीत भारत हा पहिल्या 15 देशांच्या यादीत आहे। वाढतं शहरीकरण, बदललेली जीवनशैली, अपुरी झोप, खानपानाच्या बदललेल्या सवयी या सगळ्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत आहे। मानसिक आरोग्य बिघडायला या बाबी कारणीभूत आहेत। ही सगळी पार्श्वभूमी पाहता आरोग्याविषयी अधिक जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। वाढतं शहरीकरण, बदललेल्या कामाच्या वेळा, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, या सगळ्यामुळे माणसाची जीवन पद्धती बदलत चालली आहे। हे का आणि कशामुळे घडतंय हे आता आपण पाहणार आहोत। आजच्या धावपळीच्या काळात जीवन वेगवान झालंय। शहरातील स्त्री पुरुष दोघांनाही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं। दिवसातला जास्तीत जास्त वेळ कामावर असल्यानं स्वतःसाठी तसंच कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो। या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक ताणतणाव वाढत चाललाय। आज आपण ज्या प्रकारच्या जगात राहतोय, आपण जर शहरी लाईफस्टाईल बघितली तर असं आढळलंय भरपूर स्टडीजमध्ये, नॅशनल लेवल स्टडीजमध्ये, की जे ग्रामीण विभागातले लोक आहे आणि जे शहरी विभागातले लोक आहे, तर 3 पटीने जास्त मानसिक आजार शहरी भागातल्या लोकांना असतात। माणसानं विकासाच्या नावाखाली निसर्गानं घालून दिलेले नियम पायदळी तुडवलेत। मनोरंजन करण्यासाठी लोक तासन तास टी व्ही समोर बसतात। आता सोशल मीडिया याला जास्त कारणीभूत ठरतोय। पण जर विचार केला तर ग्रामीण भागाचे जे लोक असतात, सूर्योदय होतो ते जागतात आणि सूर्यास्त झाल्यावर ते झोपतात। जे देवानी सांगितलेलं आहे, जसं आपलं नॅचरल सायकल आहे, ते फॉलो करतात। पण आता शहरी विभागाचे आपण लोक कधीही उठतो, कधीही झोपतो, जसं आपलं नॅचरल सायकल आहे आपण त्याला पूर्ण प्रकारे डिस्टर्ब करून टाकतो। कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना रोज मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं। विशेष म्हणजे त्या व्यक्तीला त्याची जाणीवही नसते। आपण मुंबईत जर बघितलं तर इतकं त्यांना घरून निघावं लागतं, मग ते ट्रेनमध्ये असतात, ट्रेनमध्ये बाचाबाची होते, याच्यामुळे एक बेसिक लेवलला त्यांचं दडपण वाढतो। आणि अशा परिस्थितीत जर कुठल्या नाजूक मनाच्या माणसांनी बघितलं की काहीतरी ट्रेनमधून पडून कोणाचा मृत्यू झाला, जे मुंबईला होतच असतं, तर त्याच्या मनात ती गोष्ट बसते आणि हळूहळू दडपणचा आजार त्यांना निर्माण होतो। शहरात सर्वत्र सर्वच ठिकाणी गळेकापूस स्पर्धा पाहायला मिळते। प्रत्येकाला पुढे जाण्याची ओढ लागली आहे, मात्र स्वतःसाठी कुणाकडेच वेळ नाही आणि त्यामुळेच मानसिक तणाव वाढतोय। स्वतःसाठी म्हणजे फक्त स्वतःसाठी रोज 1/2 ते 1 तास काढलं पाहिजे, ज्याच्यात तुम्ही फक्त कुठल्या तरी प्रकारचं मानसिक एक्सरसाइज, व्यायाम करता। म्हणजे नेमकं काय, एक तर तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, ज्याच्यामुळे तुमचं मन कंट्रोलमध्ये राहील। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर झोप ही जीवनशैली अवलंबवल्यास मानसिक ताणतणावावर मात करता येते। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।
तर मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी काही लोक वेगवेगळे उपायही करत आहेत, त्यामध्ये योगा एक उपयुक्त उपाय ठरू शकतो. याविषयी योगा तज्ञांशी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी केलेली खास बातचीत पहा. मुंबईसारख्या शहरामध्ये वाढत्या ताणतणावावर योग आणि प्राणायामच्या माध्यमातून कशा प्रकारे मात करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कैवल्य धाम योग सेंटरचे जॉईंट डायरेक्टर रवी दीक्षित आहेत आणि त्याचबरोबर इथल्या टीचर ज्या आहेत त्या शिल्पा घोणे आहेत. सर, काय सांगाल की मुंबईसारख्या शहरामध्ये तणाव जो आहे तो टेन्शन्स आहेत लोकांच्यामध्ये वाढताना दिसत आहेत, योग हा कशाप्रकारे हेल्पफुल ठरेल की जेणेकरून शांततेचं जीवन जे आहे ते जगता येईल, काय सांगाल? योग म्हणजे 24 hours लाईफस्टाईल, 24 hours आपण कसं जीतो दॅट इज इम्पॉर्टंट. सो इफ यू कॅन मॅनेज युअर लाईफस्टाईल विथ 24 hours, डाएट, स्ट्रेस मॅनेजमेंट, थिंकिंग पॉझिटिव्ह अँड डू योगा डेली कॅन बी ओनली फॉर 1 hour, बट डाएट, पॉझिटिव्ह माइंड, दीज आर व्हेरी सिम्पल थिंग बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. मॅडम, आपल्याकडं बऱ्याचशा प्रमाणात मुंबईसारख्या शहरामध्ये जे ताणतणावाचं प्रमाण जे आहे ते वाढताना दिसत आहेच, परंतु यामुळं अतिरिक्त जे रोग आहेत, आजार जे आहेत, ते देखील बळावताना दिसत आहेत. इतर आजारांचं जे औषधं सुरू असतात त्याप्रमाणेच हा योगा जो आहे तो केला जाऊ शकतो का, आणि तो कशाप्रकारे हेल्पफुल आहे, मदतकारक ठरू शकतो? निश्चितच योगिक प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फार उपयुक्त ठरतात आपल्या दैनंदिन जीवनात, कारण जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे योग म्हणजे फक्त एक तास किंवा अर्धा तास प्राणायाम आणि आसन करणं नव्हे, योग ही पूर्णतः जीवनशैली आहे आणि आपण ती जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. म्हणजे 24 hours आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं आचरायचं, कसं बोलायचं, हे सर्व योगिक शैलीमध्ये शिकवलं जातं. ह्या जीवनशैलीचं जर आपण आचरण केलं तर आत्ताच्या ज्या जीवनात ताणतणावामध्ये जवळजवळ आपले जे रोग आहेत, म्हणू शकतो रोग म्हणता येणार नाहीत, त्यांना सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम म्हटले जातात, की जे जास्त करून त्याचं मूळ जे आहे मनस आहे, मनावर आहे, आणि जास्त आपला ताण वाढल्यामुळे आपल्या शरीरात रोग उत्पन्न होतात. महत्त्वाचं म्हणजे की जे ताणतणाव आहे त्यावर असे प्रामुख्याने कुठले योग आहेत? ताणतणावावर मुख्य म्हणजे प्रथम सांगायचं म्हणजे सकारात्मक विचार, त्याच्यानंतर आपली जीवनशैली, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, योग्य वेळेला आपण झोपतोय का, योग्य वेळेला व्यवस्थित आहार घेतोय का, आणि हे जेव्हा आपण सरळ एका मार्गात आणतो त्याचबरोबर योगिक प्रॅक्टिसेस जशा आहेत, काही प्राणायामाचे प्रॅक्टिसेस आहेत ज्याला आपण अनुलोम विलोम क्रिया म्हणतो, आणि अनुलोम विलोम क्रिया आहे, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या चंद्रभेदन प्राणायाम आहेत, उज्जायी प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहेत, या ज्या प्राणायामाच्या म्हणजे श्वसनाच्या प्रॅक्टिसेस आहेत, श्वसनाची प्रॅक्टिस ही पुढची आहे, पण साधा आपण श्वास कसा घेतो आहे आणि कसा बाहेर सोडतो आहे ह्यावर जरी आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्यानुसार जर आपण आसनं केली तर त्याचा खूप फायदा आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला लाभतो. तर आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी स्वतःला वेळ काढणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही योगा जो आहे तो जीवनामध्ये अवलंब केला तर तुमचं आयुष्य जे आहे ते आणखी सुकर होण्यास मदत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. आरोग्यम धनसंपदा ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मानसिक ताण तणावाचा मानसिक आरोग्यावर नेमका कोणता परिणाम होतो आणि त्यावर कशा पद्धतीनं मात करता येते याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी केलेली खास बातचीत. वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्तानं माझ्यासोबत प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. आज वर्ल्ड हेल्थ डे आहे आणि मला वाटतं सगळ्यात आजची जी मोठी समस्या आहे ती बेसिकली स्ट्रेस आहे आणि वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्तानं आपण याबद्दलच बोलूया, कारण लाईफस्टाईल बदलती आहे, जीवनशैली बदलते आणि त्यामुळे खूप खूप जास्त स्ट्रेस लेवल ही तितकंच वाढलेलं आहे. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सकट आपलं स्ट्रेस लेवल ही तितकंच वाढलेलं आहे, पण काय कारणं आहेत यामुळे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे एस्टॅब्लिश केलं की हा वर्ल्ड हेल्थ डे म्हणून, त्याने असं म्हटलं की मानसिक रोगांनी त्रस्त होऊन आयुष्याचं नुकसान होणं, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक नुकसान होणं हा नंबर 2 डिसीज आहे आज. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने ॲब्सेन्स ऑफ डिसीज हा त्यांनी कॉन्सेप्ट बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे तो व्हॅलिड आहेच, पण त्याच्या बरोबरीनं सेन्स ऑफ वेलनेस डेव्हलप व्हायला पाहिजे, सेन्स ऑफ वेलबिईंग तो सगळ्या लेवलवरती,
व्यक्तिगत लेवलवरती, कौटुंबिक लेवलवरती, सामाजिक लेवलवरती, स्पिरिच्युअल लेवलवरती. म्हणजे आज आरोग्य दिवसामध्ये आपल्याला केवळ आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची नसते तर मानसिक आणि आत्मिक आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा स्ट्रेस अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण बदलत्या जीवनाबरोबर जीवनशैली बदललेली आहे, कामाचे तास वाढलेले आहेत, विश्रांतीचे त्रास कमी झालेले आहेत आणि रिलेशनशिप करता फार थोडा वेळ मिळतो आहे. म्हणजे कुटुंबाकरता दिला जाणारा वेळ अगदी कमी आहे, अगदी कुटुंबाकरता नाही अगदी स्वतःकरता दिलेला जाणारा सुद्धा वेळ अतिशय कमी झालेला आहे. की आपण सहज बसलो आहे, काहीच करत नाही आहेत. माझे परवा एका मित्राने मला सांगितलं की रोज मी 10 मिनटं फक्त बसतो की जर मी काहीही करत नाही. याचा अनेक मित्र आपल्याला कल्पनाही करू शकणार नाहीत की 10 मिनटं मी व्हॉट्सॲप नाही करत आहे, फेसबुक करत नाही, मी काही कसलाही विचार करत नाही, नुसता बसलेलो आहे 10 मिनटं असा सुद्धा आपण वेळ काढू शकत नाही. म्हणजे स्वतःपासून तुटले पण, कुटुंबापासून तुटले पण, समाजापासून तुटले पण, ही आज आपल्याला आरोग्य घातक गोष्ट झालेली आहे. आता जसं तुम्ही म्हटलं की स्ट्रेस लेवल तर वाढत आहे, पण यावर फाईट करणंही मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजच्या या दिवशी इथे अनेकांना तुम्ही काय सल्ला द्याल की या स्ट्रेसला फाईट कसं करावं? मी स्वतः झगडतोय त्यामुळे मी काय बोलू शकतो, कारण जीवनशैली माझी पण बदललेली आहे. मला असं वाटतं की एक मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक आपल्याला विरंगुळ्याचा क्षण पाहिजे, विरंगुळ्याचे काही मिनटं पाहिजेत, काही काही असा वेळ हवा की जिथे आपण स्वस्थ शांत राहतो, फक्त मी आणि माझा श्वास याच्यावरच मी जगतो आहे आणि हाच माझ्या मालकीची गोष्ट आहे, बाकी काही माझ्या मालकीचं नाही आहे. हे जे ह्या जाणीवेनं स्वतःला समृद्ध करू शकतो. नुसतं बसणं, गप्पा मारणं, हसणं, आपल्या कुटुंबियांच्या सुखदुःखात सामील होणं, तुमच्या पेट असेल तर तुमच्या पेटबरोबर प्रेम करणं आणि पेटनी केलेलं आपल्या कुत्र्यांनी आपल्या मांजरांनी आपल्याला प्रेमाने आपल्याकडे बघणं, याचे इतकं सुंदर क्षण असू शकत नाही. जे आपण पाळलेली मांजरं आपल्या मांडीवर येऊन बसते, कुत्रा आपल्या जवळजवळ बसतो, बायको भुणभुण करते, नवरा म्हणतो गं असं केलं आहे तसं केलं आहे, मुलं सांगतात दिवसभर काय घडलं आहे, नातवंड सांगतात दिवसभर काय, व्हॉट कॅन बी मोर ब्युटिफुल दॅन दॅट. त्यामुळे हे क्षण जेव्हा मी वेचत जातो तेव्हा माझ्या मनातला स्ट्रेस कधी निघून गेला मला कळत नाही. तेव्हा ह्याची जाणीव आपल्याला आपण जर ठेवली तर त्या दृष्टीने मी माझं जीवन आखू शकतो. म्हणजे मला कमी वेळ मिळाला तरी तो मी क्वालिटी टाईम करू शकतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच. तेव्हा वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी दिलेले हे सल्ले नक्कीच तुमच्या कामी येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. आरोग्यम धनसंपदा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे मधुमेह. मधुमेहावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रयत्न केला जातोय. आज भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून याविषयी मधुमेह तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे मधुमेहावर मात करा आणि आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी आहेत. सर, जागतिक आरोग्य दिनी जो मधुमेह आहे, कारण देशा संपूर्ण जगभराबरोबर सर्वाधिक जास्त धोका जो आहे मधुमेहाचा तो आपल्या देशाला आहे, त्यामुळं ही थीम घेऊन या संदर्भात जी जनजागृती आहे ती पुढे जाणं गरजेचं आहे. काय सांगाल या संदर्भात? हा वर्षी पहिल्या वेळेला जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की 7 एप्रिलला जो जागतिक आरोग्य दिन आहे तेव्हा मधुमेहाची मात करणं फार महत्त्वाचं आहे. कित्येक लोकांना माहितीच नसतं की त्यांना मधुमेह आहे आणि त्यामुळे जर का तुमच्या आईवडिलांना डायबिटीस असेल किंवा मधुमेह असेल की कुठल्याही नातेवाईकांना मधुमेह असेल तर त्यांनी चाचणी केली पाहिजे 20 वर्षानंतर मधुमेहासाठी. किंवा तुमच्या पोटावरती चरबी असेल, तुमचा वेस्ट सर्कमफरन्स ज्याला आपण म्हणतो, पोटाचा जो पट्टा असतो तो पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्ती किंवा महिलांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्ती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मधुमेहाची चाचणी करणं गरज आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यापैकी जवळपास 90%पेक्षा जास्त रुग्णांना हा टाईप 2 प्रकारचा डायबिटीज आहे, तो नेमका काय आहे आणि त्या संदर्भात काय काळजी घेणं गरजेचं आहे? तर मधुमेह हा 2 प्रकारचा असतो, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 2 मध्ये काय होतं की आपल्या स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये इन्सुलिन बनतच नाही आणि त्यामुळे आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं इन्सुलिनचं. पण टाईप 2 डायबिटीज जो आहे तो जीवनशैलीचा डायबिटीस आहे, म्हणजे खूप टेन्शन आल्यामुळे, व्यायाम न केल्यामुळे, चुकीचा आहार खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो आणि पोटाचा चरबीचा डायबिटीस आहे. आणि हा दोन नंबरचा डायबिटीस आहे हा आपल्या आहार, व्यायाम आणि गोळ्यांनी सहज ट्रीट करणं शक्य आहे, याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो.
त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरामध्ये ताणतणावाचं जीवन जगावं लागतं, नेहमीच धावपळीचं जीवन लागतं, तर त्याचा परिणाम कुठेतरी डायबिटीज होण्यामध्ये होतो का, काय सांगाल त्यांना? मुंबईकरांना डायबिटीज व्हायची शक्यता जास्ती असल्या दोन कारण आहेत. एक म्हणजे त्यांना झोप कमी मिळते, त्यामुळे त्यांनी एक तास एक्स्ट्रा झोप घ्यावी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना टेन्शन किंवा स्ट्रेस खूप असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.